राजधानी राजधानी ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. शहर मालेगावातील जी मौसम झाली ह्या मौसम नदीमध्ये दरवर्षी रक्तमिश्रित बेकायदेशीर कत्तल खाण्याचं पाणी वाहतं. रस्त्यावर कुर्बानी करण्यात येते आणि त्या कुर्बानी झालेल्या जनावरांचं पाणी रक्त या नदीमधून वाहत असतं. या नदीमधून वाहत असते ही नदी गिरण्या डॅमला जाऊन मिळते आणि तेच पाणी काही दिवसानंतर फिल्टर होऊन मालेगाव शहरवासियांना पिण्यात येते. त्याच्यासाठी दर 10 वर्षापासून आम्ही आंदोलन करीत आहोत, निषेध व्यक्त करीत आहोत. कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आणून दिलं. 2 महिने अगोदर प्रशासनाला सज्ज करून त्यांनी हे काम आवर्जून करायला पाहिजे होतं. आम्ही सूचना दिल्या होत्या, 2 महिने अगोदर निवेदन दिलं होतं, पण नेहमीच सांगण्यात येतं का करू पाहू, कुठल्याही प्रकारे काही त्याच्यावरती कारवाई होत नाही. आणि आज मालेगाव शहरात आषाढी एकादशी एक पवित्र दिवस आहे, या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुद्धा हे व्हायला नको होतो. शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये जिल्हाधिकारी आपल्या उपजिल्हाधिकारी साहेब उपस्थित होते, तुम्हाला सांगतो SP उपस्थित होते, IG सर्वे उपस्थित होते, सन्माननीय आमदार उपस्थित होते. त्यांच्या समक्ष या विषयावरती चर्चा होऊन सन्माननीय आमदार साहेबांनी कबूल केलं का ह्यावर्षी रक्तमिश्रित पाणी जायला नको. आणि कमिशनरने आवर्जून सांगितलं का ह्यावर्षी रक्तमिश्रित पाणी बेकायदेशीर कत्तल खाण्याचं जाणार नाही. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही कुठल्याही सणाला विरोध करत नाही, पण कुठलाही सण साजरा करत असताना आमच्या भावनांचा जर अनादर होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करू. म्हणून आम्ही आता 1:30 ते 2 वाजेपासून रामसेतू पुलावरती निषेध म्हणून आंदोलन आयोजित केलेलं आहे. धरणं आंदोलन करू, 1, 2, 3 दिवस हे आमचं धरणं आंदोलन कंटिन्यू चालू राहील. जोपर्यंत या गोष्टीवर विश्लेषण होत नाही, कमिशनर येऊन सांगत नाही का पाणी का आलं आणि कसं आलं आणि हे पाणी का येऊ दिलं, त्याच्यावरती चर्चा होईल. आणि त्याच्यानंतर वेळ पडल्यास आम कार्यकर्त्यांना विश्वासात देऊन आम्ही ठरवू तर जिल्हाधिकारी मालेगाव दाखल होईपर्यंत आम्ही धरणं आंदोलन मागे घेणार नाही. बेकायदेशीर कत्तल खाण्याचं रक्त येऊ नये म्हणून आम्ही 2 महिने अगोदर महानगरपालिकेला सूचित केलं होतं. आज सकाळपासून रक्ताचा पाट वाहत आहे, त्या रक्ताच्या पाटवरती झाकापाक करण्यासाठी, त्या रक्ताचा रंग बदलण्यासाठी केमिकल म्हणून तुरटीचा वापर करीत आहे महानगरपालिका. त्याचं एक ते उदाहरण या ठिकाणी आत्ताच तुरटीचं ट्रॅक्टर खाली झालं. हे 5वं ट्रॅक्टर आहे सकाळपासून, आणि हे ट्रॅक्टर त्या पाण्यामध्ये सोडले जातं आणि त्या रक्ताचा रंग बदलतो. पण ते रक्त शेवटी गिरण्या डॅमला जातं आणि ते गिरण्या डॅमला येऊन सर्व मालेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी हे भाग पाडतात. म्हणून महानगरपालिकेचा निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो, महानगरपालिकेचा निषेध असो. त्यावरती कत्तल केल्यामुळे मौसम नदीमध्ये आलेलं रक्त आणि ते कत्तलीचं रक्त हेच गिरण्या डॅमला जाऊन मिळतं. ह्या रक्तामुळे हे आरोग्यास योग्य आहे का याचा प्रशासनाने खुलासा करावा. असे जर रक्ताचे पाट वाहत असतील तर आमचं आरोग्य सुरक्षित कसे काय राहील, याची प्रशासन का दखल घेत नाही. गेल्या 10 वर्षापासून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. आता आखोदे की ह्या रक्त मोठ्या प्रमाणात दिसू नये म्हणून कॉर्पोरेशन याच्यावरती केमिकल शिडकवते. केमिकलमुळे तो बघा पुढे फेस येतो आहे, पण ओरिजिनल रक्त या ठिकाणी या खड्ड्यांमध्ये जमा झालेलं आहे. चाचा क्या नाम है आपका, कहाँ रहते आप?
मोहम्मद यूसुफ। कहाँ रहते हैं? ये छब्बीस नगर। अच्छा, क्या बोलोगे आप? अरे ये पानी का जो मसला है नल का, ये इसका खून का पानी नदी का मसला है। अब ये पानी जाता है तो हमको तकलीफ हो जाती है, फिर ये पानी वापस हमको पीने के लिए आता है, फिर इतनी तकलीफ है। ये कारपोरेशन का काम है ना करने का, कारपोरेशन सुनती नहीं, वहाँ जाओ तो कुछ बोलते नहीं, बस खाली हाँ हो जाएगा बोलते, करते नहीं कुछ, खाली रिकम्मा काम है वहाँ और कुछ काम है नहीं वहाँ। सुबह हो जाएगा तुम्हारा काम, होता होता नहीं काम। अपना भाईचारे का मसला है, सब भाईचारे है, सबको एक दूसरे से काम पड़ते रहता है, लेकिन वो कुछ करते नहीं है। हाँ बोल देते हैं शायद, बस वही काम होता कल, वही जो आज हुआ वही कल काम होता, फिर कितना करेंगे। हमारा अगर गांव का निजाम खराब कर रही है तो नगर पालिका कर रही है, और ये जो पानी आ रहा है तो ये गलत है। हम भाईचारे से रहते हैं तो हमारा क्या मसला है, जो हमारा भी त्यौहार है, उनका भी त्यौहार है, सब मिलजुल के मनाते हैं। तो ये कारपोरेशन का काम है ना, कारपोरेशन कर रही है ये काम कि भाई कुछ भी करो, इनका कुछ भी हो जाए, मामला ख़त्म हो जाए। तो ऐसा नहीं करना चाहिए कारपोरेशन में, सबको मिल के लेके चलना चाहिए। हम भी मिल के चलते हैं, तुम भी मिल के चलो, सब मिलजुल के करेंगे तो कुछ काम होएगा। ये क्या है, तुम कुछ करते हैं, हम कुछ करते हैं, फिर कुछ भानगड़ी होती है, ये गटर का पानी है, इसका पानी है, ये क्या है? सब पानी पानी है। हम लोग भाईचारे से मिल के रहते हैं और हमारी कुर्बानी हो गई, सब मिलजुल के कर रहे हैं, तो इसमें क्या मसला है? ये गटर का पानी है, ये है, वो है, तो ये ज़रा मिलजुल के कारपोरेशन करना चाहिए ना, कारपोरेशन का काम है ध्यान दे। शहर मालेगावात आषाढ़ी एकादश तसेच बकरी ईद अतिउत्साह साजरी होत असताना आणि शांततेत साजरी व्हावी याच्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करीत असते। प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मालेगावात येऊन दखल घेतात, शांतता कमिटीच्या मीटिंगा होतात, त्याच्यामध्ये अडीअडचणी मांडल्या जातात। त्यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे मालेगाव शहरात बकरी ईदच्या दिवशी अनेक वर्षापासून बेकायदेशीर कतलीचं पाणी वाहत असतं। पाण्यात नुसतं पाणी नसून त्याच्यात रक्त मिश्रित असतं, ते रक्त या मोसम नदीमधून वाहून गिरण्या डॅममध्ये जातं आणि ते गिरण्या डॅममध्ये जाऊन सर्व मालेगाववासियांना पिण्याचं पाणी म्हणून पिण्यात देण्यात येतं। याच्यासाठी मालेगावचे लोकप्रतिनिधी सुद्धा मीटिंगला उपस्थित होते, मौलाना मुक्ती साहेब, आणि त्यांनी आवर्जून सांगितलं का कुर्बानी करत असताना, ही कुर्बानी रस्त्यावर जरी करत असले तरी ते रक्त एका भांड्यामध्ये जमा करा आणि ते खड्ड्यामध्ये दफन करा। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही कबूल केलं का ठीक आहे बुवा, या वर्षी मोसम नदी, त्यांच्या विनंतीला मान ठेवून आम्ही विश्वास ठेवला का बुवा या वर्षी तरी आषाढी एकादशी निमित्त कॉर्पोरेशन मार्फत व्यवस्था करून या मोसम नदीमध्ये पाणी येणार नाही, आणि त्या क्षणी महानगरपालिका आयुक्त सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित होते। त्यांनी सांगितलं का या वर्षी रक्ताचा थेंब सुद्धा मोसम नदीमध्ये येणार नाही, परंतु आज सकाळपासून रक्ताचा पाट वाहत आहे। हे सर्व अधिकाऱ्यांनी कबूल केलं प्रथमदर्शनी, अनेक लोकांनी बघून घेतलं आणि मीडियाच्या साक्षीने मी सांगू इच्छितो का अशी जर अवस्था या मालेगाव शहरातील असतील, जबाबदार पदाधिकारी शब्द देऊन फक्त स्वप्न पाहत असतील तर त्यांनी शब्द देऊ नये, दिला तर तो परिपूर्ण करायला पाहिजे होता, पण त्यांची यंत्रणा आज फेल झालेली आहे या आजच्या मोसम नदीमध्ये वाहणाऱ्या रक्तावरून देत असते। आणि हे रक्त जर गिरण्या डॅमला जात असेल, तेच पाणी मालेगावकरांना मिळत असेल, तर आमचं आरोग्य कसं काय सुरक्षित? शासन का याच्याबद्दल दखल घेत नाही? शासनाचे प्रतिनिधी याचा काय विचार करत नाही? आणि करतात तर फक्त योजना मंजूर करतात, पण ती योजना योग्य आहे का अयोग्य आहे? केमिकलचं पाणी, रक्त मिश्रित पाणी मोसम नदीमध्ये जाऊ नये, मोसम नदी अशुद्ध होऊ नये म्हणून 80 कोटी जी योजना मंजूर केली ती योजना आज फेल झाली, हे याच्यावरनं सिद्ध होतं। असे जर चालू राहील या मालेगावचं आरोग्य राम भरोसे हिंदू वाटेल असं मला वाटेल, आणि या मालेगाव शहरात
बळी दिल्याशिवाय काहीच होत नाही। मग तो अतिक्रमणचा विषय असो अथवा मेजर प्रॉब्लम झाल्याशिवाय या शहरात काहीच होत नाही। पण आता आमच्याकडे एकच पर्याय उरला आहे, गिरण्या डॅम मध्ये जाऊन आत्महत्या करणे, तेव्हाच हा मेजर प्रॉब्लम सुटेल असं आम्हाला वाटतं। आता आपली काय भूमिका, म्हणजे आपण इथे आता काय म्हणून बसलाय तर काय भूमिका आहे? आमची भूमिका आहे शासनाला समजण्यासाठी आम्ही आजचं हे आंदोलन, धरणा आंदोलन, लक्षणीय आंदोलन 3 तासाचं करीत आहोत। आम्ही 12:30 बसलो, 2:30 इथून उठून जाणार आणि परत उद्या याच ठिकाणी रक्तप्रवाह वाईल तर आम्ही परत याच ठिकाणी बसू। आयुक्त साहेबांनी आमचा शब्द पाळला नाही म्हणून आम्ही महानगरपालिकेचा निषेध नोंदवत आहोत आणि धिक्कार करीत आहोत। त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन आयोजित केलेले आणि मालेगावकरांचं आरोग्य सदृढ आणि समृद्ध राहावं हीच आमची तळमळ असते, तीच आम्ही सातत्याने करत आलो आणि करत आहोत। काय अरे वादा करके भूल जाता उसका करना क्या, काली डोकावरती पाय। वादा करके भूल जाता उसका करना क्या, काली डोकावरती पाय। या महानगरपालिकेचं करायचं काय, काली डोकावरती पाय। या पालिका प्रशासनाचं करायचं काय, काली डोकावरती पाय। या कामगारांचं करायचं काय। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।